नमस्कार मित्रांनो, आज आम्ही तुम्हाला घेऊन जात आहोत पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील भाजे गावातील ही प्राचीन लेणी पाहायला। भाजे लेणी ही भाजे गावाजवळील डोंगरातील प्राचीन बौद्ध लेणी आहे। येथील चैत्यगृह हे महत्त्वपूर्ण आहे। बाजूला भिक्खुखांना राहण्यासाठी खोल्या आढळतात। या लेण्यांना 26 मे इ.स. 1909 रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेला आहे। या ठिकाणी आपल्याला 22 प्रकारच्या लेण्या आढळतात, त्यापैकी एक चैत्यगृह व 21 विहार आहेत। या लेणीपर्यंत जाण्यासाठी आपल्याला दगडी पायऱ्या आहेत। साधारण आपल्याला लेणीपर्यंत जाण्यासाठी 15 ते 20 मिनिटाचा कालावधी लागतो। पुण्यापासून जवळपास भाजे लेणी हे 62 किलोमीटरचं अंतर आहे। या ठिकाणी येण्यासाठी आपल्याला 2 पर्याय उपलब्ध आहेत। एक तर तुम्ही तुमच्या वैयक्तिक वाहनांनी इथपर्यंत येऊ शकता आणि दुसरे म्हणजे तुम्ही लोकलद्वारे या ठिकाणी मळवली स्टेशनपर्यंत येऊ शकता। मळवली स्टेशनपासून आपल्याला या ठिकाणी येण्यासाठी रिक्षांची व्यवस्था आहे। भाजे लेणीपासून पुढे 2.5 किलोमीटरच्या अंतरावर आपल्याला विसापूरचा किल्ला लागतो व तिथून पुढे 2 किलोमीटरवर लोहगड किल्ला लागतो। जर वेळेचं व्यवस्थित नियोजन केलं तर एका दिवसामध्ये हे 2 स्पॉट तुम्ही अवश्य करू शकता। भाजे लेणी पाहण्यासाठी तुम्हाला 1 ते 1.5 तासाचा वेळ पुरेसा होतो। तेथून पुढे तुम्ही विसापूर फोर्ट किंवा लोहगड फोर्ट या किल्ल्याला भेट देऊ शकता। भाजे लेणी पाहायला जात असताना किमान 1 लिटर पाण्याची बॉटल तुम्ही कॅरी करावी, कारण वरती कसल्याही प्रकारची पिण्याच्या पाण्याची सोय नाही। या ठिकाणी पुढे आल्याच्या नंतर आपल्याला भाजे लेणी तिकीट घर लागते। या ठिकाणी भारतीय व्यक्तींसाठी तिकीट दर हा 25 रुपये असून परदेशातील व्यक्तींसाठी हाच दर 300 रुपये आहे। या ठिकाणी काही पर्यटकांनी या लेणीच्या आवारात रिकाम्या पाण्याच्या बाटल्या फेकलेल्या आढळल्या। या पुरातन वास्तूंची जपणूक करणे व स्वच्छता राखणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। येथे चैत्य वृक्षाच्या माळा आहेत, त्याला लागून कोरीव सज्जे बनवलेले आहेत। यातील काही सज्जावर कोरीव कामातून जाळी आणि पडद्याचा भास निर्माण होतो। वेदिकेच्या पट्टीवर नक्षीदार कोरीव काम आहे। दगडात कोरून काढलेल्या कड्या आहेत। या ठिकाणी आपल्याला या लेणीचं हे कोरीव काम पाहून आपल्याला अंदाज येतो की त्या काळी असणारे शिल्पकार हे किती रेखीव काम करणारे होते। त्या काळात कुठल्याही प्रकारचे तंत्रज्ञान किंवा अत्याधुनिक वस्तू उपलब्ध नव्हत्या, तरीसुद्धा ही वास्तू किती सुंदरप्रमाणे आपल्यासाठी त्यांनी बनवून ठेवलेली आहे। या ठिकाणी आपल्याला पाण्याचं छोटंसं कुंड आढळतं। अशा ऐतिहासिक वास्तूच्या ठिकाणी आपल्या मुलांना एकदा तरी अवश्य भेट देण्यासाठी घेऊन यावे, म्हणजे त्यांना
आपला इतिहास हा माहित होईल। जसा की व्हिडिओच्या सुरुवातीला मी उल्लेख केला होता तशा ह्या दगडी खोल्या आपल्याला पाहायला भेटतात व प्रत्येक खोलीमध्ये दगडी पलंग पाहायला भेटतो। हे अतिशय सुंदर प्रमाणे कोरीव काम केलेले आहे। ही वास्तू पाहिल्याच्या नंतर आपल्याला एक प्रश्न हा नक्की पडेल की त्या काळामध्ये त्या लोकांचा दिनक्रम हा कशा प्रकारे असू शकतो। अजून थोडे पुढे आल्याच्या नंतर आपल्याला लेण्यांचा अजून काही भाग पाहायला भेटतो। या ठिकाणी आपल्याला भिंतीवरती काही रेखीव अशी कोरीव काम पाहायला भेटतात। मित्रांनो, तुम्ही एकदा तरी ह्या सुंदर वास्तूला भेट द्या। आयुष्य खूप सुंदर आहे। जगत राहा, फिरत राहा व आयुष्याचा आनंद घेत राहा। तर मित्रांनो, पुन्हा भेटू एखाद्या सुंदर ठिकाणी, लवकरच भेटूया।